श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। 28 डिसेंबर 2023 रोजी आहे या वर्षीचा शेवटचा गुरुपुषामृत योग आणि योगायोगाने हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेला योग आहे, त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारणाचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। तसंही गुरुपुषामृत योगावरती आपण अनेक सेवा उपाय करत असतो, देवी लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी, तिला प्रसन्न करून घेण्यासाठी। ते सगळे उपाय मी शेअर करणारच आहे। याशिवाय पिंपळाच्या पानाचा उपाय शेअर करणार आहे आणि या दिवशी सोनं खरेदी करण्याला खूप महत्त्व असतं, पण सोन्यापेक्षाही अनमोल अशा कोणत्या गोष्टी तुम्हाला खरेदी करायच्या आहेत याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर मग गुरुपुषामृत योगावरती पहाटे लवकर उठायचं आहे, उठल्यानंतर अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं, हळदीच्या पाण्याने आपल्या अंगणामध्ये सडा टाकायचा आहे। बघा, अंगण नसेल, फ्लॅट सिस्टीम असेल तर एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही थोडंसं हळद मिश्रित पाणी तयार करू शकता आणि ते पाणी तुमच्या घराच्या बाहेर तुम्ही स्प्रिंकल करू शकता। त्यानंतर आपल्याला आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। हे पुसण्यासाठी आपल्याला पाण्यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करायची आहे आणि त्या पाण्याने दार जे आहे ते स्वच्छ करायचं आहे। बघा, हळद जी आहे ती नकारात्मकतेला आपल्या घरापासून दूर ठेवते, हळद जी आहे ती धनाला आकर्षित करत असते, त्यामुळे हळदीचे उपाय आपण गुरुवारी करतो, कारण गुरुवारचा दिवस हा भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असतो आणि योगायोगाने या गुरुवारी गुरुपुषामृत योग आलेला आहे, त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेला हा गुरुवार आहे, म्हणूनच गुरुवारी आपण हळदीचे उपाय करत असतो। तर बघा, गुरुवारच्या दिवशी तुळशीचं विशेष पूजन केलं जातं, ज्यामध्ये थोडंसं कच्चं दूध घेऊन चिमूटभर हळद घालून ते दूध तुळशीला अर्पण केलं जातं, किंवा तुम्ही पाण्यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करून हे पाणी तुळशीला अर्पण करू शकता। लक्ष्मीप्राप्तीसाठीचा अतिशय प्रभावी हा उपाय आहे। त्याचबरोबर तुळशीसमोर गुरुवारच्या दिवशी शुद्ध गाईचा तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ लावावा, यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते, तिचे अखंड आशीर्वाद आपल्याला लाभत असतात। गुरुपुषामृत योगावरती आपल्याला गाईच्या तुपाचे उपाय करायचे आहेत, कारण गुरुपुषामृत नक्षत्राचं शुभ चिन्ह हे गाईचं स्तन आहे, त्यामुळेच आपल्याला तुपाचा वापर करून काही विशेष उपाय करायचे आहेत। जसं की तुपाचा वापर करून आपल्याला आपल्या गॅसवरती आपल्याला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे। या तुपाने स्वस्तिक काढत असताना त्यामध्ये तुम्ही हळदी कुंकू मिक्स करून हे स्वस्तिक चिन्ह गॅसवरती काढू शकता। तुपाचाच वापर करून आपल्या घराच्या उंबरठ्यावरती सुद्धा आपल्याला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे आणि अगदी असंच आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा हे शुभचिन्ह तुपानेच काढायचं आहे। तर बघा, पुष्य नक्षत्र गुरुवारी आलं तर गुरुपुषामृत योग तयार होतो आणि हा सर्वार्थ सिद्ध योग मानला जातो, लक्ष्मीप्राप्तीसाठी अतिशय प्रभावी असा योग असतो। तर 28 डिसेंबर 2023 रोजी आलेला गुरुपुषामृत योग हा या वर्षीचा शेवटचा गुरुपुषामृत योग आहे। योगायोगाने हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेला आहे, त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारणाचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। कोणत्याही शुभ दिवशी किंवा शुभ योगांवरती हे छोटे छोटे उपाय तुमच्या घरामध्ये खूप सकारात्मक बदल घडून आणतात, तुमच्या घरामध्ये खूप प्रसन्न मंगलमय वातावरण तयार होतं। तसं तर आपण साधी देवपूजा जरी केली तरी मनाला खूप शांत आणि समाधानी वाटतं, कारण याचा संबंध आपल्या मानसिक आरोग्याशी सुद्धा असतो। त्यासाठी सुद्धा तुम्ही हे उपाय करा, तुम्हाला घरामध्ये एक वेगळंच प्रफुल्लित वातावरण बघायला मिळेल आणि जेव्हा मन आपलं प्रफुल्लित असतं तेव्हा घरातलं वातावरण सुद्धा सकारात्मक असतं। त्यासाठीच हे छोटे छोटे उपाय आपल्याला आवर्जून करायचे आहेत। गुरुवारी जर पुष्य नक्षत्र आलं तर गुरुपुषामृत योग तयार होतो, पण तसंही आपल्या गुरुवारचा दिवस जो आहे तो महाराजांचा दिवस आहे, आपल्या गुरूंचा दिवस आहे, त्यामुळे आपल्याला गुरूंची सुद्धा आजच्या दिवशी सेवा करायची आहे। तसं आपण दर गुरुवारी महाराजांची सेवा करतच असतो, पण गुरुपुषामृत नक्षत्राच्या दिवशी सुद्धा आपल्याला सगळ्यात आधी आपल्या महाराजांची सेवा करायची आहे, त्यांच्यावरती अभिषेक करायचा आहे। पाण्यानी, पंचामृतानी, परत पाण्यानी, श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करत तुम्ही हा अभिषेक करू शकता, किंवा तुम्ही फक्त पाण्यानी गळती लावून पुरुष सूक्त, श्री सूक्त आणि 21 श्लोकी पवमान सूक्तांचं पठण करत हा अभिषेक करू शकता। आपण सगळे स्वामी भक्त आहोत आणि स्वामींच्या सेवेसाठी आपण स्वामीचरित्र सारामृताचं संपूर्ण पारायण करतो किंवा रोज 3-3 अध्याय वाचत असतो। जी सेवा तुमची सुरू असेल ती तुम्ही आजच्या दिवशी सुद्धा करायची आहे। त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या पानाचा उपाय करायचा आहे। 2 पिंपळाची पानं घ्यायची आहेत, त्यावरती आपल्याला अष्टगंध कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती शंख आणि अभिषेक करायचा आहे।
अभिषेक करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे, किंवा तुम्ही विष्णू सहस्त्रनाम मोबाईलवरती लावून देऊ शकता आणि शंखाच्या साह्याने हा अभिषेक करू शकता. शंख जो आहे तो माता लक्ष्मीचा भाऊ आहे. शंख भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी दोघांनाही अतिशय प्रिय आहे, त्यामुळे शंखानी केलेला अभिषेक त्या खूप फलदायी आणि प्रभावी असा असेल. भगवान विष्णूंवरती तुम्ही शंखानी अभिषेक केल्यानंतर त्या शंखानी तुम्हाला माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती सुद्धा अभिषेक करायचा आहे. तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो असेल तर त्या फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यावरती कुंकू अक्षत फूल वाहून घ्यायचा आहे. हार असेल तर हार घालू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करू शकता. आजच्या दिवशी तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं पठण करत हा अभिषेक करू शकता, किंवा श्री सुक्तम म्हणत महालक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक करू शकता. जसं मी तुम्हाला नेहमी सांगते, आपल्या देव्हाऱ्यामध्ये देवांच्या मूर्त्या असून किंवा यंत्र असून चालत नाही, त्यावरती वेळोवेळी अभिषेक त्यांची पूजा अर्चना झाली पाहिजे, तरच त्यामध्ये देवत्व राहतं. तर रोजच्या रोज आपल्याकडून ह्या सेवा साधना होत नसतात, त्यामुळेच अशा शुभ योगांवरती तुम्ही ह्या सेवा करू शकता. अभिषेक झाल्यानंतर दोन पिंपळाची पानं मी इथे घेतलेली आहेत, तुम्हाला मिळाली तर खूप चांगलं, कारण पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो. तर ही पिंपळाची पानं तुम्ही घ्यायचीत किंवा साधी विड्याची पानं घेतली तरी चालतील. त्यावरती भगवान विष्णूची आणि महालक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. गुलाबाच्या पाकळ्या तुम्हाला कनकधारा स्तोत्र म्हणत या दोघांनाही अर्पण करायच्या आहेत. तर गुरुपुषामृत नक्षत्राच्या दिवशी दिवसभर हा योग आहे, तर तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती नाही शक्य झालं तर दिवसभरामध्ये तुम्ही देवपूजा झाल्यानंतर या सेवा कधीही करू शकता. गुरुपुष नक्षत्राच्या दिवशी सर्वार्थसिद्धी योग आणि अमृतसिद्धी योग देखील राहणार आहे, त्यामुळे गुरुपुष योग अक्षयतृती इतकाच फायदेशीर ठरेल. त्यामुळे या दिवशी शुभ कार्य केले तर तुम्हाला ग्रह नक्षत्राचे शुभ आशीर्वाद मिळतात. त्याचबरोबर या दिवशी आपण भगवान विष्णूंची सेवा केल्यामुळे आपल्याला सुख वैभव आणि संपत्ती प्राप्त होते. या शुभयोगामध्ये देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण बरेच उपाय करत असतो. या उपायांमुळे आपल्या आर्थिक समस्या दूर होतात. त्याचबरोबर माता लक्ष्मींना प्रसन्न करण्यासाठी पिंपळाच्या पानाचा उपाय आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर करायचा आहे. दोन पिंपळाची पानं घ्यायची आहेत, त्यावरती अष्टगंध हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला दोन कुबेर दिवे लावायचे आहेत. कुबेर दिवे तुमच्याकडे नसतील तर मातीच्या पंतीमध्ये तिळाचं तेल किंवा तुमच्याकडे जे तेल असेल ते तुम्ही टाकू शकता, पण त्यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद टाका आणि हे दोन दिवे तुम्हाला पिंपळाच्या पानावरती ठेवायचे आहेत. पिंपळाच्या पानामध्ये म्हणजेच पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो, त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. दोन दिवे उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत. सकाळी सकाळी हे तुम्ही दिवे लावून देऊ शकता, त्यानंतर संध्याकाळी सुद्धा तुम्हाला याच प्रकारे हे दिवे लावायचे आहेत. सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते, त्यावेळेस हे दिवे सुरू राहतील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन हे दोन दिवे प्रज्वलित केल्यानंतर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होईल. गुरुपुषामृत नक्षत्राच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीची जेवढी सेवा आराधना कराल तेवढंच ती प्राप्त करण्यासाठी, माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी ठरेल. त्याचबरोबर काही विशेष सेवा पण आपल्याला या दिवशी करायच्या आहेत, ज्यामध्ये तुम्ही 12 फुलवातींचा उपाय करू शकता. खूप आर्थिक समस्या असतील, लक्ष्मी स्थिर राहत नसेल, पैसा टिकत नसेल किंवा अडकलेले पैसे असतील, ते परत मिळवण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. 24 दिवसांची प्रभावी सेवा आहे, तर ही सेवा तुम्ही आजच्या दिवशीपासून सुरू करू शकता, कारण गुरुपुषामृत नक्षत्राच्याच दिवशी तुम्हाला या सेवेला सुरुवात करावी लागते. चढत्या आणि उतरत्या क्रमाने तुम्हाला 12 फुलवातींचा हा उपाय गुरुपुषामृत नक्षत्राच्या दिवशी करायचा आहे. संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो चॅनेलवरती अपलोड केलेला आहे, ज्यामध्ये ह्या फुलवाती कशा लावायच्या आहेत आणि काय काय मंत्र स्तोत्र आपल्याला म्हणायचे आहेत ते सगळं मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघावा. वरती आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एंड स्क्रीनला मी तो व्हिडिओ शेअर करेल, जेणेकरून तो तुम्हाला बघता येईल आणि ह्या सेवा तुम्हाला करता येतील. गुरुपुषामृत नक्षत्राच्या दिवशी सोने खरेदी करायला अतिशय महत्त्व आहे, पण सोन्याचे भाव पाहता प्रत्येकाला सोनं खरेदी करणं शक्य होत नाही. तर ज्यांना चांदी खरेदी करणं शक्य असेल तर त्यांनी चांदी खरेदी करावी. चांदीची निरांजनी खरेदी करून त्यामध्ये तुम्ही फुलवातींचा हा उपाय केला तर तुम्हाला त्याचं शीघ्र फळ मिळतं.
त्याचबरोबर गुरुपुषामृत नक्षत्राच्या दिवशी तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता. मंगल कलशाची स्थापना करण्यासाठी गुरुपुषामृत नक्षत्र एवढा शुभ दिवस नाही आहे. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सोन्यापेक्षाही अनमोल गोष्टी तुम्ही खरेदी करून त्याची स्थापना तुम्ही देव्हाऱ्यामध्ये करू शकता. तर ह्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या सोन्यापेक्षाही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत? कारण ह्या गोष्टीची स्थापना तुम्ही देव्हाऱ्यात केल्यामुळे माता लक्ष्मीचा अखंड वास तुमच्या घरामध्ये राहील. तर चांदीची निरांजनी खरेदी करून तुम्ही फुलवाती चा उपाय करू शकता. त्याचबरोबर कमळगट्ट्याची माळ जर तुमच्या देव्हाऱ्यात नसेल तर तिची स्थापना तुम्ही देव्हाऱ्यामध्ये करू शकता. कारण कमळांच्या बियांपासून बनलेली ही कमळगट्ट्याची माळ माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तर ही कमळगट्ट्याची माळ तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. यावरती तुम्ही महालक्ष्मीच्या मंत्रांचा जप करू शकता, जेणेकरून ती सिद्ध होईल आणि त्याचे तुम्हाला शुभ परिणाम बघायला मिळतील. कमळगट्ट्याच्या माळीसोबतच माता लक्ष्मींना पिवळ्या कवड्या अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे तुम्ही 5-7 अशा कवड्या खरेदी करून त्याची स्थापना तुम्ही देव्हाऱ्यामध्ये गुरुपुषामृत नक्षत्राच्या दिवशी करू शकता. कवड्या ज्या आहेत त्या समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या आहेत, त्यासाठीच आपल्या देव्हाऱ्यामध्ये पिवळ्या कवड्या स्थापन केल्यामुळे माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो. माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपण कवड्यांचंच तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला लावत असतो. त्यासाठीच तुम्ही पिवळ्या कवड्या खरेदी करून आणून त्यांची स्थापना गुरुपुषामृत नक्षत्राच्या दिवशी देवाऱ्यामध्ये करू शकता, किंवा कवड्यांचं तोरण देखील खरेदी करू शकता. पिवळ्या कवड्यांसोबतच माता लक्ष्मीची चांदीची पावलं किंवा समुद्रमंथनातून उत्पन्न झालेला दक्षिणावर्ती शंख जो माता लक्ष्मीचा भाऊ आहे त्याची सुद्धा स्थापना तुम्ही गुरुपुषामृत नक्षत्राच्या दिवशी देवाऱ्यामध्ये करू शकता. माता लक्ष्मींना प्रिय असणाऱ्या सगळ्या शुभचिन्ह असलेल्या या पादुका तुम्ही तुमच्या उंबरठ्यावरती जर स्थापन केल्या तर माता लक्ष्मी आकर्षित होते तुमच्या घरामध्ये, माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो. या दिवशी तुम्ही पावलांची सुद्धा तुमच्या उंबरठ्यावरती स्थापना करू शकता. कोणतीही वस्तू तुम्ही खरेदी केल्यानंतर त्यावरती अभिषेक करून त्या वस्तूला तुम्हाला अभिमंत्रित करूनच तुम्हाला देवाऱ्यामध्ये स्थापन करायचं आहे. आणि वस्तू खरेदी करून आणल्यानंतर गुरुपुषामृत नक्षत्राच्याच दिवशी तुम्हाला त्यांना अभिमंत्रित करायचं आहे, कारण या शुभयोगाच्याच दिवशी तुम्हाला त्यांना अभिमंत्रित सिद्ध करायचं आहे. तर मैत्रिणींनो, हा होता आजचा व्हिडिओ. गुरुपुषामृत नक्षत्राच्या दिवशी तुम्हाला करायचे सगळे उपाय आणि त्याचबरोबर तुम्हाला सोन्यापेक्षाही अनमोल अशा कोणत्या गोष्टींची खरेदी गुरुपुषामृत नक्षत्राच्या दिवशी करायची आहे हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.